मुंबईमधल्या आझाद मैदान इथं पानबिडी तंबाखू विक्रेत्यांनी सरकारच्या विरोधात निदर्शनं केली. तंबाखूजन्य वस्तूंची विक्री आणि खाद्यपदार्थ एकत्र विकता येणार नाही असा कायदा करायची तयारीत सरकार आहे, त्याला इथं प्रचंड विरोध करण्यात येतोय. पानाच्या ठेल्यावरची ही दृश्य पहा. चॉकलेट्स, बिस्किटं, वेफर्स, कोल्ड्रिंक्स यांच्यासह सिगरेट तंबाखूजन्य वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. मात्र यापुढे हे दृश्य न दिसण्याची शक्यता आहे, कारण पानपट्टीवर तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर पदार्थ एकत्र विकता येणार नाही असा कायदा होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास 50% व्यवसाय धोक्यात येईल म्हणून विक्रेत्यांनी निदर्शनं केली. अर्थात विक्रेत्यांचा विरोध असला तरी अनेकांनी याला पाठिंबा दिला आहे. शासनाची दुटप्पी भूमिका आहे. एकीकडे ते असं शासन सांगते की तुम्ही तंबाखूजन्य वस्तूला कंट्रोल करा, दुसरीकडे सांगते की त्याला परवाना घ्या सेपरेटली. म्हणजे याच्यामध्ये भूमिका काय आहे ती कळत नाही. केंद्र सरकारला सांगू इच्छितो की पान व्यवसाय धोक्यात आणण्याचं काम कटकारस्थान हे केंद्र सरकार करीत आहे. पूर्वीच गुटखा बंदी झाल्यानंतर सुगंधी तंबाखूवर हे बंदी घातलेली आहे आणि आता नवीन कायदा अंमलात जर आला तर पान व्यवसायांचं कुटुंब उजवच राहिल्याशिवाय राहणार नाही. किशोरवयीन मुलांमध्ये पहिल्यांदा जेव्हा ते सिगरेट फुकतात किंवा पहिल्यांदा जेव्हा ते तंबाखू घेतात ते असंच मौज मस्ती म्हणून घेतात. आणि ते का घेतात? कारण ते पानटापरीवर काहीतरी बिस्किट घ्यायला जातात, पानटापरीवर एक बिस्लरीची बॉटल घ्यायला जातात. तिथे त्यांचे मित्र त्यांना म्हणतात अरे हेही तू घेऊन बघ. ते इतकं लवकर त्यांना अवेलेबल असतं, उपस्थित तिथे असतं, त्यामुळे त्यांना पहिल्यांदाची ती किक भेटते. मुंबईसह महाराष्ट्रात 20 लाखांहून अधिक विडी तंबाखू विक्रेते आहेत, शिवाय कोट्यवधी रुपयांची उलाढाल यामध्ये होते. असं असलं तरी विद्यार्थ्यांमधली व्यसनाधीनता रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, त्याचाच हा एक भाग आहे. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.